नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आय पी एलमध्ये सात हजार पाचशे धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे तर विराट कोहली हा ठरलेला आहे आय पी एलमध्ये सात हजार पाचशे धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे चला पुढचा प्रश्न सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर वरुण पुरस्कार हा धीरेंद्र कुमार यांना प्रदान झालेला आहे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या चेअरमॅनपदी कोणाची निवड झाली आहे तर मिनेश शहा यांची निवड झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी तर बिल्किस मीर ही ठरलेली आहे लक्षात ठेवा भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे तर एकोणसत्तर पॉईंट दोन टक्के आहे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुमची पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही परीक्षा आपण सर्व काही जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेत असतो मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाचं म्हणजे इन्स्टाग्रामवरती सुद्धा आपण शेअर करत असतो प्रश्न तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला पुढचा प्रश्न पहा भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे तर कोणत्या राज्याने केले तर तमिळनाडू या राज्याने केले आहे जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर सात एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला जी आय टॅग देण्यात आला तर आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला जी आय टॅग देण्यात आला आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मनोज पांडा यांची नियुक्ती झालेली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नेक्स्ट क्वेश्चन एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनॉलॉजीनुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर यामध्ये आपल्या भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर अकरा एप्रिल हा दिवस आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून साजरा करतो नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी कोणते पदक जिंकले आहे तर यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू आय पी एलमध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे तर शुभमन गिल हा ठरलेला आहे आय पी एलमध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून जी आय टॅग प्रदान करण्यात आले तर सावंतवाडी या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारने जी आय टॅग प्रदान केलेला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे चला पुढचा प्रश्न पहा आय पी एलमध्ये दोन वेळा पाच विकेट घेणारा जसप्रीत बुमरा कितवा गोलंदाज ठरला आहे तर चौथा ठरलेला आहे महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हरेंद्र सिंग यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली तर जगजित पवाडिया यांची नियुक्ती झालेली आहे आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताच्या जी डी पी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला वर्त आहे तर सात टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला वर्त आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर किर्गिस्तान या देशात करण्यात आले आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे आयोजन सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपल्या भारताचा दहावा क्रमांक लागतो सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक दोनशे सत्त्याऐंशी धावा करणारा संघ कोणता ठरला आहे तर दोनशे सत्याऐंशी धावा करणारा संघ ठरला आहे है सनरायझर्स हैदराबाद आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे तर रौप्य पदक जिंकलेले आहे तिने नेक्स्ट क्वेश्चन कोणता भारतीय खेळाडू टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाचशे षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे तर विराट कोहली हा ठरलेला आहे टी ट्वेंटीमध्ये पाचशे षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज जर परीक्षेमध्ये पहिला विचारण्यात आला तर पहिला कोण आहे तर पहिला आहे रोहित शर्मा लक्षात ठेवा नुकताच लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे सध्या भारताची लोकसंख्या किती कोटीवर पोहोचली आहे तर आपल्या भारताची लोकसंख्या ही सध्या एकशे कोटी आहे देशात साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे तर देशात साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिले स्थान पटकावले आहे मित्रांनो लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले तर केंद्र सरकारने स्वयं प्लस हे पोर्टल सुरू केलेले आहे आपल्या देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी पुढचा प्रश्न पहा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर आपल्या भारताने एकूण नऊ पदक जिंकलेले आहेत आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये स्पेस इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली तर संजना सांघी यांची निवड झालेली आहे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची निवड झालेली आहे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून एन एस जीचे नवीन डी जी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नलीन प्रभात यांची नियुक्ती झाली आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट रुवांग पर्वत कोणत्या देशात आहे तर हा पर्वत आहे इंडोनेशिया या देशामध्ये सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीखमंत्री ठरले आहेत तर ते पाकिस्तान या देशाचे पहिले मंत्री ठरलेले आहेत तर त्यांचे नाव काय आहे लक्षात ठेवा सरदार रमेश सिंग अरोरा चला पुढचा प्रश्न पहा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर करण्यात आला तर हा पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर झाला आहे आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे तर त्यांची पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांचे नाव लक्षात ठेवा आसिफ अली झरदारी चला पुढचा प्रश्न भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी कितव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे तर त्यांनी दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला तर जेम्स अँडरसन हा ठरला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आहे ऑस्कर दोन हजार चोवीसच्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर ओपन हायमर या चित्रपटाला मिळाला आहे uh, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार सिलियन मर्फी यांना मिळाला आहे केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे तर संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती तर दोन हजार एकोणावीसमध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली आहे पुढचा प्रश्न सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर किशोर मकवाना यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर देवेंद्र झांझारिया यांची निवड झालेली आहे नुकतेच हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली तर नायाब सिंह सेनी यांची निवड झालेली आहे हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा नुकतेच मोहनलाल कट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर मोहनलाल कट्टर यांनी हरियाणा राज्याच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आता नुकतेच नायाब सिंह सेनी यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा महिला क्रिकेट प्रीमियर लीग लीगमध्ये एका सामन्यात जास्त बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली तर एलिस पेरी ही ठरलेली आहे अलीकडेच आय सी सीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली तर यशस्वी जयस्वाल यांची निवड केलेली आहे महाराष्ट्र राज्यात नुकतेच कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायपोर्टचे लोकार्पण करण्यात आले तर कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले आहे तर जालना जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला राज्यमंडळांनी मान्यता दिली आहे तर कोणत्या जिल्ह्याचे नामांतर होणार आहे तर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर हे अहिल्यानगर होणार आहे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली तर कोणत्या तालुक्याचे नामांतर होणार आहे राजगड तर वेल्हे तालुक्याचे नामांतर होणार आहे राजगड म्हणून नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच मध्य प्रदेशात लोकायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सतेंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील शंभर महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले तर आचार्य चाणक्य हे नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा रणजी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मुंबईने जिंकले आहे याचे विजेतेपद भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू झाला तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाला आहे आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे नेक्स्ट क्वेश्चन पहा नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली तर सहा पॉईंट एकवीस लाख निरक्षरांची नोंद झाली आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये मा एकूण सहा पॉईंट एकवीस लाख निरक्षरांची नोंद झाली आहे महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबवला जाणार आहे तर आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जाणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट क्वेश्चन जागतिक आध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार तर तेलंगणा राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे जागतिक आध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोणता आहे तर आर सी बी आहे विजेता संघ दोन हजार चोवीसचा नेक्स्ट क्वेश्चन रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या महिला संघाचे कर्णधार कोण आहेत तर स्मृती मंधाना या आहेत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या महिला संघाचे कर्णधार महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा उपविजेता संघ कोणता आहे तर दिल्ली कॅपिटल्स हा आहे डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा उपविजेता संघ पुढचा प्रश्न चंदीगड राजाच्या पोलीस महासंचालकापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुरेंद्र यादव यांची नियुक्ती झालेली आहे लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणते ॲप विकसित केले आहे तर त्या ॲपचे नाव आहे सी विगिल नावाने नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच वन नेशन वन इलेक्शनवर स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला तर या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर या समितीचे अध्यक्ष आहेत रामनाथ कोविंद प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या मुख्य महासंचालकापदी कोणाची निवड झाली तर शेफाली सरल यांची निवड झाली आहे नुकत्या जाहीर झालेल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत तर सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत अलीकडेच कोणत्या राज्याने कृषी योजना लागू केली तर छत्तीसगड राज्याने लागू केलेली आहे कृषी योजना पुढचा प्रश्न पहा नुकताच इथेनॉल हंड्रेड या इंधनाचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला तर हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झाली आहे तर शीतल देवी यांची निवड झाली नेक्स्ट क्वेश्चन भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले तर ते आपल्या भारताचे कितवे नौदल प्रमुख होते तर ते आपल्या भारताचे तेरावे नौदल प्रमुख होते संगीत कलानिधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर टी एम कृष्णा यांना संगीत कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशामध्ये अठरा ते एकतीस मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले तर भारत आणि अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेला आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली तर भूषण गगराणी यांची निवड झालेली आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा दोन हजार तेवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार प्रभा राव यांना जाहीर झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा दिदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार विभावरी आपटे यांना प्रदान करण्यात आला आहे मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर क्रिस्टिना पिचकोवा यांनी जिंकलेला आहे मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब नेक्स्ट क्वेश्चन गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर फ्रान्स हा देश आहे मित्रांनो मार्च दोन हजार चोवीसमध्ये फ्रान्समध्ये गर्भपात हा घटनात्मक अधिकार बनण्यात आला आहे गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश बनलेला आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले तर भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांदरम्यान डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा भारताचा दिग्गज खेळाडू बी साई प्रणित याने मार्च दोन हजार चोवीसमध्ये निवृत्ती जाहीर केली तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी बी साई प्रणित हा संबंधित आहे उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत तर रितू बहारी या बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया मार्च दोन हजार चोवीसमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे तर जेफ बेझोस हा आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मार्च दोन हजार चोवीसमध्ये नेक्स्ट क्वेश्चन गगनयान मिशन दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे तर व्योम मित्र आहे तर मित्रांनो या इस्रोची स्थापना कधी झालेली आहे यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे तर लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला या इस्रोची स्थापना झालेली आहे मुख्यालय कुठे आहे तर बेंगलुरू कर्नाटकमध्ये आहे आणि इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ जागती कर्करोग दिन दोन हजार चोवीस कधी साजरा केला तर चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन असतो पुढचा प्रश्न पहा पहिल्या महिला बी एस एफ स्पायनर कोण बनल्या आहेत तर सुमन कुमारी या बनलेल्या आहेत पहिल्या महिला बी एस एफ स्पायनर राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा चैत्राम पवार यांना जाहीर झाला पुढचा प्रश्न कोणता देश नॅटोचा बत्तीसवा सदस्य देश बनला आहे तर स्वीडन बनला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय शाखा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार तर ही लातूरला आयोजित करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन शहाबाद शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहाबाद शरीफ यांची निवड झालेली आहे समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर भारत आणि मलेशिया या देशात आयोजित करण्यात आलेला आहे समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस हा युद्ध सराव चला नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो तर सहा मार्चला साजरा करण्यात येतो जागतिक वन्यजीव दिन भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत तर ते आहेत अकराव्या क्रमांकावर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा दोन हजार तेवीस चोवीसचा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा उदयन मीमांसक यांना जाहीर झाला आहे रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जी आय टॅग देण्यात आला तर मित्रांनो रिसा हा त्रिपुरा राज्याचा आदिवासी पोशाख आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वंतारा हे वन्यप्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे तर कोणत्या उद्योग समूहाने उभारले हे तर रिलायन्सने उभारले आहे इंदिरा गांधी प्यारी बेहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर ही हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे पुढचा प्रश्न भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे भारताचा जी डी पी सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे तर आपल्या भारताचा जी डी पी हा तीन पॉईंट सहा ट्रिलियन डॉलर आहे सध्या नेक्स्ट क्वेश्चन मिथेन सॅट या उपग्रहाचे कोणत्या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले तर स्पेस यक्स या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे मिथेन सॅट या उपग्रहाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे तर सुधा मूर्ती यांची निवड झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सिद्धेश कदम यांची नियुक्ती झाली आहे तेहतीसव्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर पुष्पा भारती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तेहतीसव्या व्यास सन्मानाने नेक्स्ट क्वेश्चन मागास वर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते, ते मागास वर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली तर रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर शुभमन गिल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे तर अमळनेर या ठिकाणी आयोजित केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर उत्तराखंड हे बनलेले आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला तर कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे तर जवान या चित्रपटाला मिळालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो अजून यावरती काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत पहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर शाहरुख खान यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना मिळाला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार संदीप रेड्डी वंगा यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी तर हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयावरून किती करण्यात आली आहे तर पंधरा लाख करण्यात आलेली आहे चला पुढचा प्रश्न पहा अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य या दोघांना अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे तर दांडपट्टा या शस्त्राला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून घोषित केले आहे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे तर मित्रांनो छत्रपती शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आपण साजरी केलेली आहे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चला पुढचा प्रश्न आहे निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे तर त्यांनी सलग सहाव्यांदा लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे किती तारखेला असाही प्रश्न येऊ शकतो तर एक फेब्रुवारीला तर लक्षात ठेवा कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे तर इंदोर या सिटीला मिळाले नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये एका लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळाला तर इंदोर या शहराला मिळालेला आहे फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ग्रॅबियल अटल यांची नियुक्ती झालेली आहे ते फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्याद्वारे उद्घाटन होणार आहे तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आपल्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीसचे अध्यक्षपद स्वीकारले आहे तर रशिया या देशाने स्वीकारले आहे ब्रिक्स दोन हजार चोवीसचे अध्यक्षपद <almond noise> राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर बिसाठी भारत यांना सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीसने नेक्स्ट क्वेश्चन आहे पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे तर जम्मू काश्मीर बनलेला आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एम एस स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर प्राचार्य बी आर कंबोज यांना सन्मानित करण्यात आले आहे एम एस स्वामीनाथन पुरस्काराने पुढचा प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर मित्रांनो सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे डॉक्टर अरविंद पनगरिया तर लक्षात ठेवा मराठा समाजाला किती आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमंत करण्यात आले तर दहा टक्के आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमंत करण्यात आले आहे चला पुढचा प्रश्न आहे सहासष्टवा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे तर सिकंदर शेख हा बनलेला आहे सहासष्टवा महाराष्ट्र केसरी तर मग मित्रांनो पासष्टवा कोण होता महाराष्ट्र केसरी तर शिवराज राक्षे हा होता तर लक्षात ठेवा आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे तर रिदम सागवान आणि उज्ज्वल मलिक या दोघांनी जिंकलेले आहे मित्रांनो आपल्या भारतासाठी सुवर्णपदक तर याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले असाही प्रश्न येऊ हो शकतो तर लक्षात ठेवा इजिप्त या देशात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते चला पुढचा प्रश्न आहे आपला एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तर डेव्हिड धवन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोणत्या पुरस्काराने तर जीवनगौरव पुरस्काराने लक्षात ठेवा मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की विचारले जाऊ शकतात तर नोट डाऊन करून घ्या तर मित्रांनो एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कारावरती अजून काही महत्वाचे प्रश्न तयार होतात तर पहा तर या सोहळ्याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तर हा सोहळा कधी पार पडला तर लक्षात ठेवा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला तर मित्रांनो या एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बारावी फेल या चित्रपटाला मिळाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार रणवीर कपूर यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट यांना मिळाला रॉकी ओ रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी आणि मित्रांनो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याचा पुरस्कार विधू विनोद चोपडा यांना मिळाला आहे बारावी फेल या चित्रपटासाठी तर ही काही महत्वपूर्ण माहिती आहे तर लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर प्रीती रजक या ठरलेल्या आहेत मित्रांनो आपल्या भारतीय सैन्यात सुभेदार पदावर नियुक्त झालेल्या या पहिल्या महिला आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न नव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली तर नितीश कुमार यांनी घेतलेली आहे ते नव्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे तर मित्रांनो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की बिहार राज्याचे राज्यपाल कोण आहेत कमेंटमध्ये याचे उत्तर काय असणार आहे ते कमेंट करा एकोणीसवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला जाहीर झाला आहे तर अशोक सराफ यांना जाहीर झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस तर मित्रांनो दोन हजार बावीसचा कोणाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर हाही प्रश्न परीक्षेमध्ये अजून येऊ शकतो तर लक्षात ठेवा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता चला पुढचा प्रश्न आहे भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारत जगात कोणत्या स्थानी आहे तर आपल्या भारताचा त्र्याण्णववा क्रमांक लागतो भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तर चंपई सोरेन यांनी घेतलेली आहे ते झारखंडचे नवीन मुख्यमंत्री आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या एफ आय एच हॉकी फाईव्ह महिला विश्वचषक दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर नेदरलँडने विजेतेपद जिंकले आहे आसाम वैभव पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला जाहीर झाला तर रंजन गोगई यांना जाहीर झाला आहे आसाम वैभव पुरस्कार दोन हजार चोवीस चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती तर विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही होती आणि आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये तर पंच्याहत्तरवा लक्षात ठेवा पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक कुणाला प्रदान करण्यात आले तर निकिता मल्होत्रा यांना पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक प्रदान करण्यात आलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी चौथा क्रमांक लागतो चला पुढचा प्रश्न आहे सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एस एस बीचे महासंचालक कोण आहेत तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत आपल्या महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या आहेत तर रश्मी शुक्ला या आहेत अयोध्येत स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बांधली आहे तर अरुण योगीराज यांनी बांधलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन कानुमा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा उत्सव आहे तेलंगणा राज्याचा जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे तर चीन या देशाने केलेली आहे जगातील पहिली आण्विक बॅटरी विकसित केलेली आहे चीनने नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करतो तर दोन हजार चोवीसची थीम काय होती पर्यटन दिवसाची राष्ट्रीय पर्यटन दिवसची थीम काय होती तर सस्टेनेबल जर्नी टाईमलेस मेमरीज ही होती या पर्यटन दिवसची थीम तर मित्रांनो या पंचवीस जानेवारी याच दिवशी आपण अजून कोणता दिवस साजरा करतो तर राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा पंचवीस जानेवारीलाच असतो लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो मित्रांनो त्रेपन्नव्या दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीसचा चा किताब कोणी जिंकला तर मित्रांनो विजेता आहे आपला भारत देश आणि जर परीक्षेमध्ये उपविजेता कोण आहे असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा श्रीलंका आहे लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले तर नारी नमन बंधन अधिनियम या नावाने लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल सादर करण्यात आले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा कुठे स्थापन करण्यात आली तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी या प्रतिमेची स्थापना करण्यात आली दोन हजार तेवीसच्या भारताच्या अध्यक्षतेखाली जी ट्वेंटीचा एकवीसवा स्थायी सदस्य कोण बनला आहे तर अफ्रिकन युनियन हा संघ आहे एकवीसवा सदस्य जी ट्वेंटीचा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे तर पहिला क्रमांक आहे आपल्या भारताचा जुन्या संसद भवनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर त्याचे नवीन नाव आहे संविधान सदन नेक्स्ट क्वेश्चन मिसेस युनिवर्स इंडिया दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर माधुरी पटले यांनी हा किताब जिंकला आहे भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे तर डॉक्टर रवी कन्नन आर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला एप्रिल ते जून दोन हजार तेवीस या तिमाही भारताच्या जी डी पी वाढीचा वेग किती टक्क्यांनी वाढला आहे तर सात पॉईंट आठ टक्क्यांनी वाढला नेक्स्ट क्वेश्चन आनंद महिंद्रा यांनी स्वराज ट्रॅक्टरचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती केली आहे भारताचे आदित्य यलवन हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले तर दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला आदित्य यलवन प्रक्षेपित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर धाराशिव या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड दोन हजार तेवीसमध्ये कोणाला ए प्लस रेटिंग देण्यात आले तर शक्तिकांत दास यांना ए प्लस रेटिंग देण्यात आले आहे तर मित्रांनो शक्तिकांत दास हे कोण आहेत तर आर बी आयचे नवीन गव्हर्नर आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारतात राष्ट्रीय शिक्षक दिवस कधी साजरा करतात तर पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो भारतातील कोणत्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर उत्तर प्रदेश राज्यात करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर व्ही जी पटेल मेमोरियल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्काराने तर सत्यजित मजूमदार यांना हा पुरस्कार देण्यात आला ड्युरंट कप दोन हजार तेवीसची एकशे बत्तीसवी आवृत्ती कोणी जिंकली तर मोहन बागान यांनी जिंकली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणते गाव पहिले फळांचे गाव ठरले आहे तर धुमाळवाडी हे गाव ठरलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कोणती योजना सुरू केली तर सवेरा योजना सुरू केलेली आहे प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या ना मदतीसाठी सवेरा योजना सुरू केली पुढचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे तर पाच शिक्षकांचा समावेश आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा समावेश आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना सुरू केली तर राजस्थान राज्य सरकारने सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिले पदक जिंकले तर नेमबाजी या खेळात जिंकलेले आहे पहिले पदक कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे तर ओडिसा राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो स्वयं ही योजना तर का सुरू केली ही योजना तर ओडिसा राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि तरुणांमधील ज्या लपलेल्या कला आहेत किंवा प्रतिभा आहेत ते बाहेर आणणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो जेणेकरून ते स्वतःचे आणि ओडिसा राज्याचे नाव मोठं करतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर ही योजना राजस्थान राज्यात सुरू करण्यात आली तर मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पात्र कामगारांना दोन हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाते या पेन्शनचा उद्देश रस्त्यावर विक्रेत्यांना इतरांवर अवलंबून न राहता त्यांच्या दैनिक कर्जा पूर्ण करण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर लक्षात ठेवा पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो तर दरवर्षी पंधरा फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस साजरा करतात सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवला मित्रांनो खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळवला तर त्यामध्ये सुवर्ण किती आहेत मग सुवर्णपदक तर सत्तावन्न सुवर्ण आहेत अठ्ठेचाळीस रोप्य आहेत आणि त्रेपन्न कांस्यपदकासह आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर मग दुसऱ्या स्थानावरती कोणते राज्य आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा तामिळनाडू राज्य आहे आणि त्यांनी अडोतीस सुवर्णपदक जिंकलेले आहेत एकवीस रौप्य पदक आणि एकोणचाळीस कांस्यपदकासह त्यांनी दुसऱ्या स्थानावरती त्यांचा मान मिळवलेला आहे तर लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड सोशल फोरमच्या सोळाव्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर नेपाळ या देशात करण्यात येत आहे मित्रांनो जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कुठे सुरू करण्यात आली तर दुबईत सुरू झालेली आहे जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे तर मित्रांनो हे स्टेडियम आता निरंजन शहा स्टेडियम या नावाने ओळखले जाणार नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या राज्यात आठशे चाळीस दशलक्ष टनापेक्षा जास्त लोह खनिजाचे साठे आढळले आहेत तर कोणत्या राज्यात आढळले आहेत मित्रांनो तर राजस्थान राज्यात लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एकूण आरक्षण आता किती टक्क्यांवर पोहोचले आहे तर बहात्तर टक्क्यांवर पोचलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील एकूण आरक्षण नेक्स्ट क्वेश्चन इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार चोवीसला केव्हापासून सुरुवात होत आहे तर बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होत आहे मित्रांनो जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर आपला भारत देश हा पंच्याऐंशीव्या स्थानी आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेशातील संबळ येथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्कीधाम मंदिर याची पायाभरणी कोणी केली तर मित्रांनो कल्कीधाम मंदिर या मंदिराची पायाभरणी मंदिर मंदिरा पाया नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोण होते तर ते प्रसिद्ध जैन संत होते मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर सीई ट्वेंटी या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी तर मित्रांनो तुम्हाला लक्षात येतच असेल की आपल्या व्हिडिओचा कंटेंट कसा आहे प्रश्न कसे आहेत प्रश्नांची लेवल कशी आहे मित्रांनो ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाचा सर्वोच्च नाईट ऑफ द लिज ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने नेक्स्ट क्वेश्चन दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे तर कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर जवान चित्रपटाला मिळालेला आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केला आहे तर कोणत्या राज्याने सुरू केला तर मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेला आहे मित्रांनो बॅगलेस स्कूल उपक्रम तर नेमकं काय आहे बॅगलेस स्कूल उपक्रम मित्रांनो मध्य प्रदेश राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आगामी शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा बॅगलेस स्कूल सुरू करण्याचा उपक्रम घेतलेला आहे मित्रांनो या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्याचा आहे आणि मुलांना खेळ क्रीडा उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीतात गुंतवून त्यांचा दिवस शाळेत घालवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध शंभर बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे तर आर अश्विन हा ठरलेला आहे भारत बायोटेकने टाईप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार केली आहे तर टायफाईडवरील ही लस आहे मित्रांनो टाईप बार ही लस टायफॉईडवरील आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ए एस राजीव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले एम एस एम ई डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीस कोठे भरण्यात येत आहे तर पुणे शहरात आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आहे मित्रांनो किरू जलविद्युत प्रकल्प प्रो कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोणता आहे तर पुणेरी पलटन यांनी प्रो कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस जिंकलेला आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार बावीस आणि तेवीस वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला तर एकूण ब्याण्णव व्यक्तींना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे तर मध्य प्रदेश राज्यात आहे सर्वाधिक संख्या बिबट्यांची नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केली आहे तर कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे ही मोहीम कोणाच्या हस्ते स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण पुढचा प्रश्न जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर आपला भारत देश हा बेचाळीसव्या स्थानी आहे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येतो तर सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे जी एस टी लागू करणारा पहिला देश कोणता आहे तर फ्रान्स आहे तर मग आपल्या भारतात कधी लागू झालं मित्रांनो जी एस टी आपल्या भारतात एक जुलै दोन हजार सतरापासून जी एस टी लागू झालेला आहे भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ए एम खानविलकर यांची नियुक्ती झालेली आहे ते भारताचे नवीन लोकपाल आहेत पुढचा प्रश्न आहे बायो एशिया समिट दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर हैदराबाद शहरात करण्यात आलेले आहे बायो एशिया समिट दोन हजार चोवीसचे आयोजन तब ही तर मित्रांनो हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू